समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण होईल. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा 23 किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे. आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन थोड्याच वेळात पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित असणार आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार देखील उपस्थित असणार आहेत. थोड्याच वेळात ह्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. हा समृद्धी जो महामार्ग आहे भरवीर ते इगतपुरी दरम्यान आहे. 25 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग आहे. छोटे 8 पूल आहेत. वाहनांसाठी 5 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 8 भुयारी मार्ग, 9 ओव्हरपास, पथकाचा प्लाझावरील 8 इंटरेज, 14 टोल बूथ, 2 वे ब्रिज, 1 टनेल, 27 बॉक्स कलवट, 27 युटिलिटी डक्स आणि पॅकेजच्या 14 अंतर्गत व्हाया डक्स अशा सुविधांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. हा जो मार्ग आहे ह्या मार्गावरून शिर्डीला अवघे 2 तासाच्या आत पोहोचता येणार आहे. त्यामुळे मुंबईवरून जे शिर्डीसाठी दर्शनासाठी जे भाविक जातात त्यांसाठी हा सोयीस्कर असा रस्ता मानला जातो. आता ह्या सुरू झालेला हा महामार्गाचा रस्ता जो आहे त्यामुळे आता प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक.